बस सौरभ आनंद फुल टॉस फुल टॉस। आणि पास या स्पर्धेमधले सर्वात हायस्ट होते सौरभ आनंद 15 चेंडू 50 धावा 15 चेंडू सौरभ आनंद खेळला। सौरभ आनंद सुद्धा एका साइडने फुल फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। सौरभ आनंद बॅट मध्ये फटका खूप चांगला होता, शत्रुरक्षकाला चेंडू थांबवता आला नाही। हा 4 रन खूप चांगले शत्रुरक्षण तो करत असतो, मात्र आता आपण पाहतो त्याला तो चेंडू थांबवता आला नाही। अशा थोड्याशा हलक्याशा चुका या क्रिकेट मैदानावरती होताना आपण पाहत आलेलो आहोत। 82 धावा 6व्या षटकाला सुरुवात, बॅटिंग पॉवर पे हे षटक आहे। अरे बा सौरभ आनंद पहिला चेंडू पॉइंट मध्ये आणि सीमारेषा बाहेर। 4 रन पाहिलं तर रॉयल सिंग संघाला आता त्याचा कुठेतरी फायदा होईल का। बा सौरभ आनंदचा हा तडाखा सीमारेषेच्या बाहेर चेंडू। शशिकांत डांगर पहा कशा पद्धतीचा खेळ इथून पुढे करणार आहे। ओ यावेळी सौरभ आनंदसाठी हा पहिला चेंडू होता आणि फुल टॉस। पाठीवरती अभिमानाची थाप आपण पाहतो मान्यवरांची आहे आणि कमी वयामध्ये सौरभ आनंदचा खेळतोय बघा कशा पद्धतीने तो क्रिकेट खेळतोय। आणि पुन्हा हा चेंडू सीमारेषा बाहेर 4 रन। जर्सी क्रमांक 13 सौरभ आळुंदे आज मात्र गेस्टन प्रीमियर लीग मध्ये त्यांना सगळे रेकॉर्ड मोडलेले आहेत। षटक क्रमांक 4 खेळ आपण पाहतो इथे प्रगती पदार्थ महेंद्र गवळी बाद झाल्यानंतर शशिकांत बांगर यांनी केलेला खेळ पा। यावेळेस सौरभ आळुंदे बरसतोय स्क्वेअर लेग च्या डोक्यावरून हा चेंडू आकाशाला गवस्ती घालणारा हा तडाखा षटका।